नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला काही माहिती द्यायची आहे मित्रांनो आम्ही जी आमच्या चॅनलवरती महाडा भरती दोन हजार एकवीसची सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजला आपण भरघोस प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो आपण बरेच जण आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही जे अतिसंभाव्य प्रश्न कवर करत आहोत त्या प्रश्नांची पी डी एफची मागणी आपण करत आहात मित्रांनो या प्रश्नांची पी डी एफ जर आपल्याला हवी असेल तर आपण त्या त्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपला ईमेल आय डी आम्हाला टाईप करून पाठवायचा आहे त्या ईमेल आय डीवरती आम्ही या प्रश्नांची पी डी एफ जी आहे ती पाठवून देऊ मित्रांनो यासोबतच म्हाडावरती दोन हजार एकवीसमध्ये जे इतर विषय आहेत ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आहे बुद्धिमत्ता चाचणीचे व्हिडिओ आमच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत आमच्या चॅनलवरती बुद्धिमत्ता चाचणीची प्लेलिस्ट आपल्याला पाहायला मिळेल त्यावरती क्लिक करून आपण त्याचे व्हिडिओ पाहू शकता त्यासोबतच मराठी भाषेचे व्हिडिओ आम्ही अपलोड करत आहोतच त्यासोबतच लवकरच आम्ही इंग्रजी भाषेचे व्हिडिओजसुद्धा तयार करून अपलोड करणार आहोत आणि जो सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो टेक्निकल विषय आहे त्याचेसुद्धा व्हिडिओज आम्ही लवकरच अपलोड करू मित्रांनो आजचा आपला सामान्य ज्ञान या विषयावरील शंभर अतिसंभाव्य प्रश्नांचा सा सहावा भाग आजच्या भागामध्ये सुद्धा आपण सामान्य ज्ञान या विषयावरील शंभर अतिसंभाव्य प्रश्नांची चर्चा करणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे पंचवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी जागतिक मलेरिया दिनाच्या निमित्ताने आय सी एम आरने भारतात डॅश डॅश उपक्रम सुरू केला तर मित्रांनो पंचवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी जो जागतिक मलेरिया दिनाच्या निमित्ताने आय सी एम आरने भारतामध्ये मेरा इंडिया नावाचा उपक्रम सुरू केलेला पुढचा प्रश्न आहे रोशनी हे पोर्टल कशा संदर्भात आहे तर रोशनी हे पोर्टल अंध व्यक्तींना चलनी नोटा ओळखण्यास मदत करण्याच्या संबंधीचे आहे पुढचा प्रश्न आहे डॅश या लाईट स्पोर्ट्स एअरक्राफ्टमधून एकट्याने महासागर पार करणाऱ्या जगातल्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण पायलट ठरल्या आहेत तर याचं उत्तर आहे आरोही पंडित आरोही पंडित या लाईट स्पोर्ट्स एअरक्राफ्टमधून एकट्याने महासागर पार करणाऱ्या जगातल्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण पायलट ठरले आहेत पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पहिल्या महिला अधिकारी म्हणजेच रेफरी म्हणून नियुक्ती झाली आहे याचं उत्तर आहे जी एस लक्ष्मी जी एस लक्ष्मी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पहिल्या महिला अधिकारी म्हणजेच रेफरी म्हणून नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न आहे ई औषधी नावाचे पोर्टल कशा संबंधित आहे तर ई औषधी नावाचे पोर्टल हे आयुर्वेद सिद्ध युनानी आणि होमिओपॅथी औषधे व संबंधित बाबींच्या ऑनलाईन परवान्यासाठीचे आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओला जाण्यापूर्वी आपल्याला एक आव्हान आहे जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच आमच्या चॅनलवरील जे नवीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान आहे याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत या अगोदर भारताचे जे जेवढे काही पंतप्रधान झालेले आहेत त्यांचा जन्म हा स्वातंत्र्याच्या अगोदर झालेला आहे पुढचा प्रश्न आहे डॅश हे राज्य डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन म्हणजेच पंधरा ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरे करते याचं उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यामध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन म्हणजेच पंधरा ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न आहे माइंड मास्टर हे पुस्तक कोणाचे आहे तर माइंड मास्टर हे पुस्तक बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांचे आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बी सी सी बी सी सी आयच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झालेली आहे तर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे प्रश्न भारता भारता आहे भारताचे परराष्ट्रमंत्रीपद भूषविणाऱ्या डॅशटॅश या दुसऱ्या महिला होय याचं उत्तर आहे सुषमा स्वराज सुषमा स्वराज या भारताचे परराष्ट्रमंत्रीपद भूषविणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत यामध्ये पहिल्या महिला कोण होत्या ज्यांनी भारताचं परराष्ट्री परराष्ट्र मंत्रीपद भूषवलं तर त्या महिला होत्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी प्रश्न आहे डॅशटॅश या कादंबरीसाठी सलीम मुल्ला यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार देण्यात आला तर जंगल खजिन्याचा शोध या कादंबरीसाठी सलीम मुल्ला यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार देण्यात आला पुढचा प्रश्न आहे ब्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॅश यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले तर ब्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॉक्टर अरुणाताई ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले जे महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पार पडले होते पुढचा प्रश्न आहे भारतात गोवा येथे भरलेल्या पन्नासाव्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात दोन हजार एकोणीस साली पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाने सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला तर या चित्रपटाचं नाव आहे पार्टिकल्स पार्टिकल्स या चित्रपटा या चित्रपटाने भारतात गोवा इथे भरलेल्या पन्नासाव्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये दोन हजार एकोणीस साली मयूर सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला होता पुढचा प्रश्न आहे वी आर डिस्प्लेस्ड या पुस्तकाचे लेखक डॅशटॅश आहेत तर वी आर डिस्प्लेस्ड या पुस्तकाच्या लेखिका मलाला युसुफ जाई या आहेत पुढचा प्रश्न आहे जी एस टी विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्र हे डॅशटॅश राज्य होय तर जी एस टी विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्र हे दहावे राज्य आहे प्रश्न आहे प्रकाशाची तीव्रता किंवा प्रखरता डॅश उपकरणाने मोजता येते तर प्रकाशाची तीव्रता किंवा प्रखरता ही, ही लक्स मीटर या उपकरणाने मोजता येते पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात व्हॅल्यू ऑफ टेन थाउजंड स्मोक्स आहे तर अमेरिका या देशामध्ये व्हॅल्यू ऑफ टेन थाउजंड स्मोक्स ही आहे प्रश्न आहे हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो याचं उत्तर आहे तापमान म्हणजेच टेम्परेचर तापमान या घटकामुळे हवेचा दाब बदलत असतो पुढचा प्रश्न आहे येलो वेस्ट चळवळ ही अलीकडच्या काळातील चर्चेत होती ती कोणत्या देशात झाली आहे याचं उत्तर आहे फ्रान्स येलो वेस्ट चळवळ ही फ्रान्स या देशामध्ये झाली आहे पुढचा प्रश्न आहे डॅश या देशाने दोन हजार पन्नासपर्यंत संपूर्ण कार्बन उत्सर्जन समाप्त करण्यासाठी झिरो कार्बन बिल त्यांच्या देशाच्या संसदेत पारित केले याचं उत्तर आहे न्यूझीलंड न्यूझीलंड या देशाने दोन हजार पन्नासपर्यंत संपूर्ण कार्बन उत्सर्जन समाप्त करण्यासाठी झिरो कार्बन बिल हे त्यांच्या देशाच्या संसदेमध्ये पारित केलेले आहे पुढचा प्रश्न आहे डॅशटॅश या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे याचं उत्तर आहे टंगस्टन टंगस्टन या धातूचा द्रवणांक हा सर्वात उच्च आहे पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या सजीवाला ड्वेल ऑर्गॅनिझम म्हणून ओळखले जाते याचं उत्तर आहे लायकेन लायकेन या सजीवाला ड्वेल ऑर्गॅनिझम म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली महिला सत्याग्रही कोण याचं उत्तर आहे सुभद्रा कुमारी चव्हाण या भारतातील पहिल्या महिला सत्याग्रही आहेत पुढचा प्रश्न आहे ताऱ्याचे लुकलुकणे या घटनेला मुख्यत मुख्य कारण कोणते आहे तर ताऱ्याचे लुकलुकणे या घटनेला मुख्य कारण हे अपवर्तन हे आहे प्रकाशाचे अपवर्तन पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचा पहिला अ अर्थसंकल्प कोणी मांडला याचं उत्तर आहे आर के षण्मुख शेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला पुढचा प्रश्न आहे मार्च दोन हजार एकोणीसमध्ये नवी दिल्लीत आयोजित बांधकाम तंत्रज्ञान इंडिया दोन हजार एकोणीस या प्रदर्शन व परिषदेच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल दोन हजार एकोणीस ते मार्च दोन हजार वीस हे वर्ष डॅशटॅश म्हणून साजरे करणार असल्याचे जाहीर केले याचं उत्तर आहे बांधकाम तंत्रज्ञान वर्ष तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस म्हणजे एप्रिल दोन हजार एकोणीस ते मार्च दोन हजार वीस हे वर्ष बांधकाम तंत्रज्ञान वर्ष म्हणून साजरे करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखेपासून पाऊस पडतो याचं उत्तर आहे विदर्भ विदर्भ या प्रदेशामध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो पुढचा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी कमाल कालावधी लागतो याचं उत्तर आहे गुरु म्हणजेच ज्युपिटर ज्युपिटर किंवा गुरु या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी जास्त कालावधी लागतो किंवा कमाल काद कालावधी लागतो जो आहे जवळपास बारा वर्ष म्हणजे अकरा वर्ष अकरा महिने इतका आहे म्हणजे जवळपास बारा वर्ष पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली याचं उत्तर आहे मुंबई मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली कापडगिरणी उभारण्यात आली पुढचा प्रश्न आहे चिलका सरोवर कुठे आहे याचं उत्तर आहे महानदी आणि गोदावरी नदीच्या त्रिभुज प्रदेशा दरम्यान चिल्का सरोवर आहे पुढचा प्रश्न आहे सध्या भारतात दारिद्र्य मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते तर सध्या भारतात दारिद्र्य मोजण्यासाठी उत्पादन पद्धत वापरली जाते पुढचा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेत कोणत्या पंचवार्षिक योजनेत मानवी विकासावर सर्वाधिक भर देण्यात आला होता तर आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये अर्थव्यवस्थेत मानवी विकासावर सर्वाधिक भर देण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या पंच्याऐंशी टक्के इतका व्यापलेला आहे तर ट्रोपोस्पियर हा वातावरणातील थर सर्वात दाट असून तो एकूण वातावरणाच्या पंच्याऐंशी टक्के इतका व्यापलेला आहे पुढचा प्रश्न आहे तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना कोणत्या कालव्याने जोडले आहे याचं उत्तर आहे सुएज कालवा तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना सुएज कालव्याने जोडले आहे पुढचा प्रश्न आहे कोणता अन्न घटक ब बारा म्हणजे बी ट्वेल्व जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे तर मासा हा अन्न घटक बी ट्वेल्व जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे पुढचा प्रश्न आहे एम के एस पद्धतीत दाबाचे एकक डॅश डॅश असते तर एम के एस पद्धतीत दाबाचे म्हणजेच प्रेशरचे एकक हे पास्कल असते प्रश्न आहे कोणत्या किरणांना वस्तुमान नसते तर क्ष किरणांना वस्तुमान नसते पुढचा प्रश्न आहे भारतातील किती राज्य सागरी किनाऱ्याला लागून आहेत तर भारतातील एकूण दहा राज्य हे सागरी किनाऱ्यांना लागून आहेत आणि ती राज्य आहेत आपण पश्चिमेकडून सुरुवात करून पूर्वेकडे गेलो तर ती राज्यं आहेत गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटका केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा आणि पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न आहे बारीसाल येथे अश्विन कुमार दत्त यांनी कोणत्या समितीची स्थापना केली तर बारीसाल इथे अश्विन कुमार दत्त यांनी स्वदेश बांधव समिती या समितीची स्थापना केली पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे बेचाळीसच्या छोडो भारत चळवळीत प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या अटकेनंतर प्रमुख लढा कोणत्या संघटनेने चालवला तर एकोणीसशे बेचाळीसच्या छोडो भारत चळवळीत प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या अटकेनंतर हा लढा काँग्रेस समाजवादी पक्ष या संघटनेने चालवला पुढचा प्रश्न आहे आर्य समाजामार्फत वैदिक संदेश हे पत्रक कोठून चालवले जात असे याचं उत्तर आहे सोलापूर आर्य समाजामार्फत वैदिक संदेश हे पत्रक सोलापूर येथून चालवले जात असे पुढचा प्रश्न आहे बिष्णोई ही जमात कुठे आढळते तर बिष्णोई ही जमात पश्चिम राजस्थान या भागामध्ये आढळते पुढचा प्रश्न आहे युनियन इज स्ट्रेंथ हे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणत्या संस्थेचे आहे तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे युनियन इज स्ट्रेंथ हे ब्रीदवाक्य वाक्य होते पुढचा प्रश्न आहे चिंतामन अँड आय हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर दुर्गाबाई देशमुख यांचे चिंतामन अँड आय हे आत्मच आत्मचरित्र आहे पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे सदोतीसच्या प्रांतिक विधिमंडळासाठी झालेल्या निवडणुकामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे चिन्ह कोणते होते तर एकोणीसशे सदोतीसच्या प्रांतिक विधिमंडळासाठी झालेल्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे चिन्ह माणूस हे होते पुढचा प्रश्न आहे ईस्ट इंडियन हे वृत्तपत्र कोणी चालवले तर हेन्री डेरोझिओ यांनी ईस्ट इंडियन हे वृत्तपत्र चालवले पुढचा प्रश्न आहे सुबोध रत्नाकर हा रच रचनांचा संग्रह कोणी लिहिला तर सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह लिहिला पुढचा प्रश्न आहे पंडिता रमाबाई यांच्या आत्मचरित्राचे नाव काय तर पंडिता रमाबाई यांच्या आत्मचरित्राचे नाव माझी साक्ष हे आहे प्रश्न आहे वित्त विधेयक कोणत्या कलमात अंतर्भूत आहे तर कलम एकशे सतरामध्ये वित्त विधेयक अंतर्भूत आहे प्रश्न आहे कोणत्या समितीने महाराष्ट्रामध्ये पंचायतराजची प्रथम शिफारस केली तर वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्रामध्ये पंचायतराजची प्रथम शिफारस केली होती पुढचा प्रश्न आहे श्वासोच्छवासावर मेंदूतील कोणत्या भागाचे नियंत्रण असते याचं उत्तर आहे मेडुला व पोन्स पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात म्हणाले होते की मय इश्कबी लिखना चाहूं तो इन्कलाब जाता आहे तर भगतसिंग यांनी आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात म्हणाले होते की मय इश्कबी लिखना चाहता हूं तो इनकलाब जाता आहे पुढचा प्रश्न आहे मूलभूत हक्कांचा ठराव पास झाला त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर मूलभूत हक्कांचा ठराव ज्यावेळी पास झाला त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते पुढचा प्रश्न आहे अॅनी बेझंट यांच्या उपस्थितीत एकोणीसशे सतरामध्ये कोणत्या ठिकाणी अधिवेशन भरले होते अॅनी बेजंट यांच्या उपस्थितीत एकोणीसशे सतरामध्ये जे अधिवेशन भरले होते ते कलकत्ता या ठिकाणी होतं पुढचा जागतिक अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी जागतिक बँकेचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते याचं उत्तर आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद पुढचा प्रश्न आहे ग्रामीण भागात जन्ममृत्यूची नोंद कोण करतो ग्रामीण भागात जन्ममृत्यूची नोंद हे ग्रामसेवक करतात पुढचा प्रश्न आहे मेडिसिन फ्रॉम द स्काय या प्रकल्पाच्या अंतर्गत ड्रोनद्वारे औषधी लस पोहोचवण्याचे कार्य कोणत्या राज्याने सुरू केले तर तेलंगणा या राज्याने मेडिसिन फ्रॉम द स्काय या प्रकल्पाच्या अंतर्गत ड्रोनद्वारे औषधी लस पोहोचवण्याचे कार्य सुरू केले पुढचा प्रश्न आहे भूदान चळवळीचे जनक डॅशटॅश हे आहेत तर आचार्य विनोबा भावे हे भूदान चळवळीचे जनक आहेत पुढचा प्रश्न आहे सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ किती आहे तर आत्ता जी सुरू आहे ती म्हणजे सतरावी लोकसभा आहे आणि ज्याचा कार्यकाळ हा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हा आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने गेल्या पन्नास वर्षांमध्ये प्रथमच भारताकडे सफरचंदाची निर्यात केली तर ब्रिटन या देशाने प्रथमच पन्नास वर्षामध्ये प्रथमच भारताकडे सफरचंदाची निर्यात केली प्रश्न आहे कोयना धरणाचा जलाशय म्हणजे पाणीसाठा हा डॅश डॅश या नावाने ओळखला जातो तर कोयना धरणाचा जलाशय हा शिवसागर या नावाने ओळखला जातो पुढचा प्रश्न आशिया खंडातील डॅशटॅश हे सर्वात मोठे मातीचे धरण आहे तर आशिया खंडातील औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील जायकवाडी हे धरण सर्वात मोठे मातीचे धरण आहे पुढचा प्रश्न मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅश टॅशवर आपले नियंत्रण ठेवते याचं उत्तर आहे पैशाचा पुरवठा पुढचा प्रश्न आहे डॅश टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही तर साधारणपणे एकोणपन्नास टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही प्रश्न आहे सारे जहां से अच्छा हिंदुस्वता हमारा या गीताचे लेखक कोण आहेत तर सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा या गीताचे लेखक हे मोहम्मद इक्बाल हे आहेत पुढचा प्रश्न आहे कोणता वायू ग्रीनहाऊस इफेक्टला कारणीभूत असतो तर कार्बन डायऑक्साइड हा वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असतो पुढचा प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला पुढचा प्रश्न आहे बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या प्रारणांचा मारा करतात तर बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर गॅमा प्रारणांचा मारा केला जातो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात बेसाल्ट खडकाची जाडी कुठे जास्त आहे तर महाराष्ट्रात बेसाल्ट खडकाची जाडी ही मुंबईमध्ये जास्त आहे पुढचा प्रश्न आहे अन्नपदार्थांची ऊर्जा डॅशटॅश या प्रमाणात मोजली जाते किंवा या एककात मोजली जाते तर अन्नपदार्थांची ऊर्जा ही कॅलरीज या एककामध्ये मोजली जाते पुढचा प्रश्न आहे पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात परंपरागत तलावास काय म्हणतात तर चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत तलावास मालगुजारी असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे थोमास पिकेटीचे पुस्तक कॅपिटल खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते तर याचं उत्तर आहे विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय अशा पद्धतीचे विश्लेषण थोमास पिकेट्टीचे पुस्तक जे कॅपिटल या नावाने आहे हे विश्लेषण करते पुढचा प्रश्न आहे भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोल कोणत्या कालखंड हे वर्ष बांधले जाते तर एक एप्रिल ते एकतीस मार्च हे कालखंड भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना मानले जाते पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे आहे तर जिराफ या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे आहे पुढचा प्रश्न आहे नांदेड हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर नांदेड हे शहर गोदावरी या नदीकाठी वसलेले आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान वसलेलं आहे तर महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान वसलेलं आहे पुढचा प्रश्न आहे भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करते तर राष्ट्रीय नमुना पाहणी म्हणजेच नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन ही भारत सरकारची नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठीचे काम करते पुढचा प्रश्न आहे दोन राज्यांमधील वाद हा डॅश यांच्या अधिकार क्षेत्रात येतो तर दोन राज्यांमधील वाद हा सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र यांच्या अधिकार क्षेत्रात येतो पुढचा प्रश्न आहे वेब ब्राउजर सॉफ्टवेअर ह्या डॅश प्रणाली मानकांप्रमाणे कार्यरत असते तर वेब ब्राउजर सॉफ्टवेअर ह्या एच टी एम एल प्रणाली मानकांप्रमाणे कार्यरत असते पुढचा प्रश्न आहे के फॉन प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर के फॉन प्रकल्प हा केरळ या राज्याशी संबंधित आहे प्रश्न आहे टॅश या राज्यात भारतातील पहिल्या ई लोक अदालतीचे उद्घाटन झाले तर छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील पहिल्या ई लोक अदालतीचे उद्घाटन झाले पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमान्वये निर्वाचन आयोगाची निर्मिती झाली आहे तर भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस अन्वये निर्वाचन आयोगाची निर्मिती झालेली आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील तांबे उत्पादनात प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे तर राजस्थान हे तांबे उत्पादनातील प्रथम क्रमांकावर असलेलं राज्य आहे पुढचा प्रश्न आहे चेनानी नाशरी हा बोगदा डॅश या राष्ट्रीय महामार्गावर आहे तर चेनानी नाशरी हा बोगदा नॅशनल हायवे चौवेचाळीस या राष्ट्रीय महामार्गावर आहे जो जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि ज्याची लांबी ही सुमारे नऊ दशांश दोन किलोमीटर इतकी आहे पुढचा प्रश्न आहे लोहित ही टॅश्टॅशची उपनदी आहे तर लोहित ही ब्रह्मपुत्रा या नदीची उपनदी आहे पुढचा प्रश्न आहे क्षयरोग बरा करण्यासाठी कोणत्या प्रभावी औषधी म्हणून वापर करतात तर स्ट्रिप्टोमायसिन या औषधाचा उपयोग क्षयरोग बरा करण्यासाठी केला जातो पुढचा प्रश्न आहे दामोदर व हिराकूड प्रकल्प कोणत्या योजना काळात उभारले गेले तर दामोदर व हिराकूड प्रकल्प पहिल्या योजना काळामध्ये किंवा पहिल्या पंचवार्षिक योजना काळामध्ये उभारले गेले पुढचा प्रश्न आहे कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन अठराशे अठ्ठावीसला नेमले लॉर्ड विल्यम बेटिंग या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन अठराशे अठ्ठावीसला नेमले होते पुढचा प्रश्न आहे पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॅशटॅश यांनी भारताचे पहिले गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली तर पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सी राजगोपालचारी यांची भारताचे पहिले गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली होती प्रश्न आहे गोदावरी नदीच्या खोऱ्यास डॅश असे म्हटले जाते तर गोदावरी नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते तर जे बी कृपलानी हे भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्काच्या स उपसमितीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते तर बी एन राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते पुढचा प्रश्न आहे जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो तर दहा ऑगस्ट रोजी जागतिक जैव इंधन दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली तर भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण अकरा अधिवेशने झाली पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित डॅशडॅशकडून प्रकाशित केली जाते तर भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित वैधानिक विभागाकडून प्रकाशित केली जाते पुढचा प्रश्न आहे अंबाझरी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे अंबाझरी तलाव हा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत तर रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा रिझर्व्ह बँकेचे पतधोरणाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय युवा दिन हा बारा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण म्हाडा भरती दोन हजार एकवीसच्या तयारीच्या दृष्टिकोनातून सामान्य ज्ञानावर आधारित शंभर अतिसंभाव्य प्रश्नांची चर्चा केली मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद